नमस्कार. लातूर जिल्ह्यामध्ये 2018 साली स्टेप बाय स्टेपचे मालक अविनाश चव्हाण यांच्यावरती खुनी हल्ला झाला होता आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. तर हा हल्ला कोणी केला होता, कसा केला होता, का केला होता, या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती, याच्यामध्ये कोण इन्वॉल्व होतं आणि हे सगळं प्लॅनिंग कशा पद्धतीनं करण्यात आलं होतं, तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह आज आपण करणार आहोत आणि या स्टोरीच्या रूपामध्ये ही सगळी माहिती आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर यासाठी आपल्याला जावं लागेल लातूरला. लातूरमध्ये स्टेप बाय स्टेपचे मालक आहेत अविनाश चव्हाण आणि साधारणपणे रात्रीच्या 11-12 वेळ आहे, वार आहे रविवार आणि ते साईधामला त्यांचं घर आहे. तर क्लासमधून ते रात्री साधारण 12 दरम्यान तिथून क्लासमधून बाहेर पडले आणि घराकडे निघाले. आता घराकडे जात असताना एक महसूल कॉलनी आहे ती लागली आणि त्याच रस्त्यावरती असताना समोर शिवाजी शाळा आहे आणि त्यासमोरच त्यांना एक फोन आला. आता त्यांची अशी सवय होती की जर समजा त्यांना फोन आला गाडी चालवताना तर ती गाडी बाजूला घ्यायचे किंवा गाडी थांबवायचे आणि त्यानंतरच फोनवरती बोलायचे. त्या पद्धतीने कोणासरी फोन आला म्हणून त्यांनी गाडी थांबवली, बाजूला घेतली आणि त्याचवेळी त्यांच्यावरती गोळीबार झाला आणि त्यांच्या छातीमध्ये गोळी घुसली आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता ज्यांनी हा गोळीबार केला होता ती मंडळी त्या ठिकाणाहून त्यांनी पोबारा केला आहे. आता हा जो आवाज ऐकला नंतर आजूबाजूची लोकं जी होती ती धावत पळत आलीत आणि त्यांनी बघितलं, कारण हे जे अविनाश चव्हाण होते ते अविनाश चव्हाण काही सामान्य व्यक्ती नाही आहे, ती त्या ठिकाणची सेलिब्रिटी आहे आणि सगळ्यांना ती व्यक्ती माहिती आहे. त्यामुळे मग ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली, पोलिसांपर्यंत पोहोचली, त्यांच्या घरच्यांपर्यंत पोहोचलं आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी पोलीस आले, बाकीचे लोक जमा झाले आणि संपूर्ण लातूर शहरामध्ये वातावरण मध्यरात्रीसुद्धा ही सगळी बातमी पसरल्यामुळे वातावरण तंग झालं. आता त्याच्यानंतर मग पोलिसांनी घटनास्थळाचा सगळं पंचनामा केला. आता मग त्या ठिकाणी ती जी बॉडी होती त्या बॉडीला पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं. आता वातावरण इतकं तंग झालं होतं की त्या घरच्यांनी असं सांगितलं की जर समजा या जोपर्यंत खुनी सापडत नाही तोपर्यंत आम्ही ती बॉडी घेणार नाही किंवा त्यावरती अंत्यसंस्कार करणार नाही. आता एकतर हे जे सगळं प्रकरण होतं ते हाय प्रोफाईल प्रकरण होतं, पोलिसांवरती प्रचंड दबाव होता आणि त्यामुळे आता पोलिसांनी त्यांच्या 5 टीम तयार केल्या. आता ह्या सगळ्या, हा खून कोणी केला, का केला, गोळीबार का झाला, ह्या सगळ्यासाठी पोलिसांनी 5 टीम तयार केल्या. आता पोलिसांकडे एक फार मोठं जिम्मेदारी होती की कमीत कमी वेळामध्ये ह्या सगळ्या खुनाचा तपास लावायचा आहे आणि याच्यासाठी पोलिसांनी ही जी काही पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी तपासायला सुरुवात केली की हे नक्की का झालं असेल, कशामुळे झालं असेल वगैरे वगैरे, पाठीमागची हिस्ट्री काय आहे का, त्या गोष्टी तपासायला सुरुवात केली. त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की ज्यावेळेस एखादा गुन्हा घडतो त्यावेळेस जो गुन्हेगार असतो तो गुन्हेगारसुद्धा तिथंच कुठेतरी आजूबाजूला असतो किंवा ते जवळचाच कोणीतरी असतो. त्यामुळे पोलिसांनी काय केलं, साध्या वेषामध्ये अनेक पोलीस त्या ठिकाणी टेहळणी करत होते की जेणेकरून जर कोणी गुन्हेगार असेल तर तो आपल्या नजरेत येईल, म्हणजे साध्या वेषामध्ये पोलीस त्या ठिकाणी फिरत होते. त्यानंतर आता हे फॉरेन्सिकचा एक भाग आला की गोळी किती अंतरावरून झाडली, कशी झाडली, कुठल्या पिस्टलमधून आली असेल वगैरे वगैरे, ह्या गोष्टी किंवा रक्ताचे नमुने किंवा अजून काय तिथं वेगळं सापडतं आहे का, तर हे सगळं फॉरेन्सिक डिपार्टमेंटचा जो भाग होता त्याची पण तपासणी सुरू झाली. त्याच्यानंतर पोलिसांना एक गोष्ट जाणवली की या ठिकाणी त्यांना फक्त गोळी झाडली पण त्यांच्याकडून कुठे लुटमाट झालं आहे किंवा त्यांना लुबाडलं आहे किंवा पैसे घेतले आहेत किंवा काय ओरबडलं आहे किंवा सोन्यानानं जे काय असेल ते घेतलं आहे असं काही नाही झालं. म्हणजे एकदम शुद्ध उद्देश होता की या व्यक्तीला संपवायचं आहे, हा एक उद्देश पोलिसांच्या समोर होता. त्यानंतर म्हणजे पोलिसांच्या समोर आला हा उद्देश. त्यानंतर त्या भागामध्ये काही हिस्ट्री शीटर होते, त्या हिस्ट्री शीटरांना पण पोलिसांनी तपासायला सुरुवात केली की बाबा याच्यामध्ये यांचा कोणाचा हात आहे का, आणि म्हणून अनेक हिस्ट्री शीटरांना पोलिसांनी पकडलं. हिस्ट्री शीटर म्हणजे ज्यांच्यावरती पाठीमागं अशा पद्धतीचे गुन्हे आहेत त्या मंडळींना पकडलं आणि त्यांच्याकडूनही माहिती काढायचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ते आता कुटुंबियांशी ज्यावेळेस त्यांचं बोलणं झालं त्यावेळेस कुटुंबियांकडून त्यांनी काही नावं घेतली होती ज्याच्यामध्ये दोन राजकीय लोकांची नावं होती की ज्यांच्यावर कुटुंबियांचा संशय होता की या माणसांनी ही माणसं याच्यामध्ये हात असण्याची शक्यता आहे, आणि एक क्लासचा मालक होता त्याचा एक संशय होता, कुटुंबियांना संशय होता आणि त्यामुळे यांची नावं पोलीस, आणि ह्या पद्धतीनं पण पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्याच्यानंतर शहरामध्ये म्हणजे त्या शहरामध्ये जवळजवळ 25 CCTV कॅमेरे पोलिसांनी तपासले, म्हणजे
त्या तो जो प्रकार घडला त्या प्रकाराच्या अगोदर आणि त्याच्यानंतर कोण आलं होतं, टू व्हीलरवरती कोण कोण गेलं होतं, त्यानंतर कोण टू व्हीलरवर कोण कोण बसलेलं होतं, काय होतं, सगळ्या पद्धतीचा तपास करण्याचा प्रयत्न CCTV माध्यमातून पोलिसांनी केला. आणि याच्यामध्ये खबरे ॲक्टिवेट झालेलेच होते. आणि खबरे ॲक्टिवेट करून त्यांनी त्या अजून काय माहिती मिळते का हे पाहायला पोलिसांनी सुरुवात केली. आता बघा, मी तुम्हाला आता हे जवळजवळ 7-8 मुद्दे मांडले की पोलीस त्यांच्या 5 टीमच्या माध्यमातून अष्टपैलू पद्धतीने 8ही मार्गांनी सगळ्या मार्गांनी कशा पद्धतीनं तपासाला त्यांनी सुरुवात केली आणि त्याचा रिझल्ट काय आला. पोलिसांना पहिला पुरावा मिळाला, एक सराईत घरफोडी करणारा होता. आणि खबऱ्याने त्या पोलिसांना असं सांगितलं की हा जो सराईत गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला या गोष्टीबद्दलची माहिती आहे, म्हणजे सराईत घरफोड्या करणाऱ्याला. आणि मग पोलिसांनी त्या घरफोड्या करणाऱ्याला उचलला. आणि त्याच्यानंतर आता सुरुवातीला काय हा नाही करता करता मग त्यानं एक नाव घेतलं, करण गहेलवाल. आता करण गहेरवाल नाव घेतल्यानंतर मग पोलिसांनी विचारलं की काय विषय आहे, तर मग त्याच्याकडून जी माहिती, म्हणजे त्या घरफोडी करणाऱ्या माणसांकडून जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे करण गहेलवाल याला पोलिसांनी ट्रेस केला आणि त्याच्यानंतर त्याला पकडला. त्याला पकडल्यानंतर मग त्याच्या माध्यमातून अजून बाकीची त्याची जी चैन होती, त्याचे जे 2-3 साथीदार होते त्या साथीदारांना पकडलं. असं मिळून पोलिसांनी 4 लोकांना पकडलं. आता ह्या 4 लोकांना पकडल्यानंतर सुद्धा ही सगळी मंडळी कोण होती, तर ही मंडळी होती हिस्ट्री शीटर होते किंवा सुपारी किलर होते, पण मूळ मास्टर माइंड कोण होता, तर मग नाव समोर आलं, चंदन कुमार शर्मा. आता हा चंदन कुमार शर्मा हा कुमार मॅथ क्लासचा मालक आहे आणि हा तोच आहे ज्याचं आणि अविनाश चव्हाण यांची अत्यंत चांगली मैत्री होती आणि ते दोघंही पार्टनर होते आणि त्याच पार्टनरने दुसऱ्या पार्टनरचा खून केला होता सुपारी देऊन. आणि मग त्यानंतर हे का घडलं, कशासाठी घडलं याबद्दलची त्याला विचारलं त्या कुमारला, चंदन कुमारला. त्यावेळेस त्या कुमारनं हा सगळा प्रकार जो काय घडला होता तो का घडला ते सांगितलं. तर आता आपण सुरुवात करू अविनाश चव्हाण यांच्यापासून. अविनाश चव्हाण कोण होते, तर त्यांचे वडील एक सेवानिवृत्त पोलीस होते आणि त्या कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा अविनाश, म्हणजे अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला. आणि पण एक असतं की लहानपणापासून काही लोकांच्या मनामध्ये जिद्द असते, महत्त्वाकांक्षा असते, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे, मला हे व्हायचं आहे. ती जिद्द ह्या अविनाशमध्ये होती आणि त्याच्यामुळे तो जी काही गोष्ट करायचा, म्हणजे अविनाशनं लहानपणी ज्या काही गोष्टी केल्या किंवा लहानपणापासूनच त्याला एक सवय असायची की एकदम करायची तर परफेक्ट करायची. त्याच्यानंतर प्रचार कसा करायचा, प्रसार कसा करायचा, मीडियाचा वापर कसा करायचा, या सगळ्या गोष्टींचं काही लोकांना उपजतच माहिती असते किंवा त्याबद्दलचं एक आकर्षण असतं आणि त्या पद्धतीनं ते काम करतात आणि त्यामुळे ते यशस्वी होतात. आणि कशी मैत्री ठेवायची, लोक कशी जमा करायची, त्याच्यानंतर संबंध कसे दृढ करायचे, व्यवहार कसा काय डेव्हलप करायचा, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अविनाशला अतिशय चांगल्या पद्धतीनं जमत होत्या, येत होत्या. आणि ह्या अविनाशचं, म्हणजे अविनाश चव्हाण यांची आणि चंदन कुमार यांची भेट आहे 2015 साली झाली. 2015 साली चंदनचा एक क्लास होता, चंदन कुमारचा क्लास होता आणि त्या क्लासमध्ये साधारणपणे 5-7 लोक, म्हणजे 5-7 विद्यार्थी शिकत होते. हा चंदन कुमार त्यांना मॅथ्स शिकवत होता आणि 5-7 विद्यार्थी शिकत होते, पण त्या क्लासची अवस्था इतकी वाईट होती की काही दिवसामध्ये तो लातूरमधून गाशा गुंडाळणार आणि निघून जाणार, अशा पद्धतीची वाईट अवस्था त्या मॅथ क्लासची झाली होती, चंदन कुमारच्या क्लासची. आता ज्यावेळेस या दोघांची भेट झाली, भेट झाल्यानंतर मग अविनाश चव्हाण यांनी काय सांगितलं त्यांना, चंदन कुमारला, हे बघ, तुझ्याकडं शिकवण्याचं स्किल आहे, माझ्याकडं प्रमोशन करण्याचं स्किल आहे, आपण एक काम करू, आपण पार्टनर बनू, भागीदारी करू, तू शिकवण्याचं काम कर आणि बाकीचा प्रचार प्रसार कसा करायचा ते मी करेल. आणि मग ठरलं त्यांचं, मग ती जी काही क्लास होता त्या क्लासचं त्यांनी विभाजन केलं, म्हणजे मी शिकवण्याचं काम करतो, तू प्रचार प्रसार करण्याचं काम कर, अशा पद्धतीनं झाल्यानंतर एक दिवस असा आला काही दिवसानंतरच की ज्या दिवशी त्यांच्याकडे 100 जास्त विद्यार्थी शिक्षण घ्यायला होते, त्यांच्या क्लासला होते. आणि
हे सगळं अगदी चांगल्या पद्धतीनं चाललंय, एकदम चांगली प्रगती, नंतर हळूहळू पैसा यायला लागलाय, नाव व्हायला लागलंय. आणि मग आता ह्या अविनाशच्या मनामध्ये अजूनच इच्छा उत्पन्न झाली की नाही, आता आपल्याला अजून काय वेगळं करता येईल, किंवा अजून वेगळ्या पद्धतीनं काय आपल्याला उत्पन्नाचं साधन निर्माण करता येईल, किंवा अजून काय क्लास करता येतील. आणि म्हणून अविनाश चव्हाण यांनी स्टेप बाय स्टेप हा क्लास सुरू केला. आणि त्यांचा उद्योग भवन जो परिसर आहे त्या परिसरामध्ये सायन्सचा हा क्लास सुरू झाला. आणि ह्या क्लासचा एवढं म्हणजे प्रचार झाला, प्रसिद्धी झाली, की त्याच्यामुळे कुमार मॅथ्स हा जो क्लास आहे त्या क्लासवरती याचा परिणाम व्हायला लागला. आता स्टेप बाय स्टेप तर चालू झालंच, त्याचबरोबर ती अविनाश चव्हाण यांनी AC क्लास, त्याच्यानंतर DC क्लास, असे वेगवेगळे क्लास चालू केले. आता हे सगळे क्लास चालू झाले, आता याच्यामध्ये यांची प्रचार करण्याची, प्रसार करण्याची किंवा मीडियाला मॅनेज करण्याची ही पद्धत अनेक एकदम युनिक होती, वेगळ्या पद्धतीची होती. वेगळ्या पद्धतीने ते लोकांना अटॅच व्हायचे, लोकांना आकर्षित करायचे. आता यांनी काय केलं, दुसऱ्या राज्यामधले काही शिक्षक होते त्या शिक्षकांना लातूरला आणायचं आणि त्यांना शिकवायला लावायचं, किंवा लातूरमध्ये जे नामवंत शिक्षक आहेत किंवा ज्या शिक्षकांवरती विद्यार्थी प्रेम करतात किंवा ज्या शिक्षकांना अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवतायत अशी मंडळी त्यांनी निवडली आणि ती मंडळी आपल्या क्लासमध्ये त्यांनी जॉईन करून घेतली शिकवण्यासाठी. आणि आजपर्यंत पेपरला एवढ्या मोठ्या जाहिराती कधी नसायच्या, त्या जाहिराती या स्टेप बाय स्टेपच्या आणि या अविनाश चव्हाणांच्या यायला लागल्या. फुल पेज जाहिराती असायच्या, कलरमध्ये जाहिराती असायच्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांनी म्हणजे कोटी कोटी बक्षिसं वाटली होती आणि त्यांनी असं जाहीर पण केलं होतं, म्हणजे कोट्यावधींची बक्षिसं विद्यार्थ्यांना वाटली होती, चांगले गुण मिळाले, चांगले मार्क्स मिळाले म्हणून. आणि त्यांनी हे पण जाहीर केलं होतं की पुढच्या वर्षी अजून जास्त प्रमाणात आपण बक्षिसं वाटणार आहोत. आणि हे जे क्लास होते त्या क्लासच्या नांदेडपर्यंत शाखा पोहोचल्या होत्या, बाकीच्या ठिकाणी शाखा काढण्याचा प्रयत्न, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टेप बाय स्टेप आणि बाकीच्या क्लासचे शाखा पसरवायच्या याच्यासाठी चव्हाणांचा प्रयत्न होता आणि त्यासाठी ते काम करत होते. आता हे क्लासचं काम चाललेलं असतानाच क्लासमधून प्रचंड करोडो रुपयांची उलाढाल होत होती आणि हे चालू असताना त्यांनी जिम व्यवसायामध्ये उडी घेतली. जिममध्ये सुद्धा प्रचंड पैसा आहे आणि त्यांनी एक ॲडॉल्ट जिम तिचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळेस त्यांनी सनी लिओनी हिला बोलवलं होतं आणि ती आल्यानंतर मात्र लातूरसारख्या एका ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीनं ही अभिनेत्री येणं, मादक अभिनेत्री येणं, ही गोष्ट मीडियामध्ये इतकं ते पसरलं होतं की तेव्हापासून अविनाश चव्हाणांचं नाव हे सगळीकडे पसरलं आणि त्यांनी पण ते असं प्लॅनिंग केलं होतं की जेणेकरून मीडियामध्ये हे नाव आलं पाहिजे. आणि त्यामुळे आत्ता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एका बाजूला क्लास आहे, दुसऱ्या बाजूला जिम आहे, त्यानंतर प्रचंड जाहिराती आहेत आणि यामुळे स्टेप बाय स्टेप आणि अविनाश चव्हाण यांचं नाव हे संपूर्ण लातूरमध्ये आणि बऱ्याच अंशी महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध झालं होतं. आता ह्यांचे विविध व्यवसाय, त्याच्याबरोबरच मग काय झालं की आता राजकारणाशी संबंध यायला लागला, राजकारणाशी संबंध येतोय, त्याच्यानंतर मग हळूहळू काही गुन्हेगारांशी पण संबंध यायला लागला आणि याच्यामध्ये अनेक असे प्रकार समोर आले आणि त्याच्यामुळे पोलिसांमध्ये यांच्या विरोधामध्ये काही तक्रारी पण दाखल करण्यात आल्या होत्या. पण हे सगळं यांचं चालू होतं, अशा पद्धतीनं वाटचाल चालू होती. आता हे असतानाच जे अगोदरचा पहिला क्लास होता म्हणजे कुमार मॅथ क्लास, त्या क्लासमध्ये यांची जी भागीदारी होती ती अजूनही कमी झालेली नव्हती, त्याच्यामध्ये त्यांची 25% भागीदारी होती. आता ही भागीदारी कमी करावी असं चंदन कुमारला वाटत होतं, कारण तुझे एवढे क्लास आहेत, तुझं एवढं पैसा मिळतोय तुला, मग तू माझ्यामध्ये कशाला वाटेकरी होतो. आणि त्याच्यासाठी चंदन कुमारच्या मनात होतं की यांनी आता ही भागीदारी सोडावी आणि मला माझ्या पद्धतीनं काम करून द्यावं, किंवा यानं जे बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा ज्या गोष्टीतून आपण कामाला सुरुवात केलेली आहे त्या कुमार मॅथ्समधून आपण सुरुवात करावी, ही त्याची इच्छा होती. आणि त्या पद्धतीनं यांच्यामध्ये चर्चा व्हायची, पण अविनाश चव्हाण यांची विचारसरणी वेगळी होती आणि चंदन कुमार यांची विचारसरणी वेगळी होती आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये वाद व्हायला लागला, भांडणं व्हायला लागली. आणि त्यामुळे ते म्हणजे जरी त्यांची पार्टनरशिप असली, आता 25% पार्टनरशिप होती, तरी पण ते मनाने मात्र ते आता दुरावले होते. कालपर्यंत जे अत्यंत जीवलग मित्र होते, चांगले मित्र होते, त्या मित्रांमध्ये अशा पद्धतीने हळूहळू दुरावा यायला लागला होता. आणि याच्यामध्येच चंदन कुमारला कुणीतरी सांगितलं की अविनाश चव्हाण हे तुला संपवण्याच्या मार्गावरती आहेत. आणि
चंदन कुमारला बऱ्याच वेळा असं पण जाणवलं की कोणीतरी त्याचा पाठलाग करतंय, कोणीतरी त्याला मारण्याचा प्रयत्न करतंय, आणि ही भीती त्या चंदन कुमारच्या मनामध्ये बसली की अविनाश चव्हाण हे मला मारतील आणि त्यांचा असं पद्धतीची पार्श्वभूमी आहे. आणि ह्या गोष्टीची भीती मनात बसल्यामुळे मग हा जो चंदन कुमार आहे त्या चंदन कुमारला भीती वाटायला लागली की एका बाजूला याची एवढी प्रगती होते आणि दुसऱ्या बाजूला हा मला संपवण्याचा प्रयत्न. म्हणजे बघा की अविनाश चव्हाणांना मारण्याचं पहिलं कारण होतं ते म्हणजे यांच्यामध्ये असणारा आर्थिक वाद, त्यांच्यामध्ये असणारा दुरी, त्यांच्यामध्ये असणारी दरी. आणि दुसरं कारण होतं की या चंदन कुमारला वाटत होतं की हा माणूस मला मारण्याची शक्यता आहे. आणि या गोष्टींमुळे म्हणजे ही दोन कारणं तर समोर आली आहेत आणि अजून काही कारणं असतील तीही आता समोर येतील. तर कोणीतरी पाठलाग करते वगैरे ह्या गोष्टी सगळ्या पाहिल्यानंतर मग ह्यानं काय केलं, चंदन कुमारनं त्याचा एक मित्र होता, एक फायनान्सर होता, त्याचं नाव आहे महेशचंद्र गोगडे. तर ह्या गोगडेला एकदा भेटला आणि त्या गोगडेला विचारलं, म्हटलं अरे इथं कोणी सुपारी घेणारा आहे का? त्याने म्हटलं की कशाला? त्याने सांगितलं, म्हटलं नाही अरे अविनाश चव्हाणला संपवायचं आहे कारण तो माणूस संपला तरच मी जगू शकतो. आणि मग त्यांनी हा जो गोगडे आहे त्या गोगडीनं सांगितलं की बाबा शरद घुमे नावाचा एक लातूरमधलाच माणूस आहे, त्याच्याशी मी संपर्क करून देतो. त्याच्यानंतर मग ही मंडळी पोहोचली शरद घुमेकडं. बघा चंदन कुमार, हां चंदन कुमार पोहोचला महेंद्र महेशचंद्र गोगडेकडं. आता महेशचंद्र गोगडे करून पोहोचले ते शरद घुमेकडं. आणि शरद घुमेकडं भेटल्यानंतर शरद घुमेने सांगितलं, म्हटलं की मी तुम्हाला दुसरा एक माणूस देतो. आणि त्यानं सांगितलं करण चंद्रपाल सिंह गहिरवाल. आणि मग तो माणूस त्यांनी दिला, त्याला बोलवलं. आता ह्या सगळ्यांची मीटिंग झाली शरदच्या घरी, म्हणजे शरद घुमेच्या घरी लातूरला या सगळ्यांची मीटिंग झाली. आणि त्या मीटिंगमध्ये ठरलं अविनाश चव्हाणला संपवायचं आहे आणि त्याच्यासाठी सुपारी ठरली 20 लाखाची. आणि त्या ठिकाणी चंदन कुमारने 8.5 लाख रुपये रोख दिले, 8.5 लाख रुपये ह्या गुन्हेगारांना मिळाले. त्याच्यानंतर हा जो करण गहिरवाल होता हा करणने परळीतल्या काही लोकांना संपर्क साधला आणि मग परळीतल्या लोकांना सांगितलं, म्हटले एकाला एकाची गेम करायची आणि त्याच्यासाठी आपल्याला हत्यार पाहिजे, घोडा पाहिजे. आणि मग त्या परळीतल्या लोकांनी बिहारमधल्या लोकांशी संपर्क साधला आणि त्या बिहारमधल्या लोकांनी यांना एक पिस्तूल दिलं आणि 15 ते 16 बंदुकीच्या गोळ्या दिल्या. आता या सगळ्यांची किंमत झाली 1.5 लाख रुपये. मग हे 1.5 लाख रुपये देण्यात आले आणि आता त्यांना मिळालं 1 पिस्तूल आणि 15-16 गोळ्या. आता या सगळ्या गोळ्या मिळाल्या 1.5 लाखामध्ये, पिस्तूल मिळालं. त्याच्यानंतर म्हटले आता हे चालतंय, कसं चालतंय, काय चालतंय हे बघितलं पाहिजे. याच्यासाठी आंबेजोगाई साखर कारखाना आहे ना, त्या साखर कारखान्याच्या पटांगणामध्ये रात्रीच्या वेळी यांनी त्याचा डेमो घेतला की हे पिस्तूल नक्की चालतंय का. आणि त्याच्यासाठी तो डेमो घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं की हा पिस्तूल एकदम चांगल्या पद्धतीनं चालतंय. त्याच्यानंतर 2 दिवस ह्या शरदने अविनाश चव्हाणवरती पाळत ठेवली. तो कधी येतो, कधी जातो, कुठं जातो, काय जातो, सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. आणि वार होता रविवार, शरदने ठरवलं, म्हटलं की आज यांचा गेम करायचा आहे. आणि मग शरदने एक त्याचा मित्र आहे अक्षय शेडगे, हा सुद्धा लातूरचा आहे, त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं, म्हटला की एक गेम करायची आणि तू ये. आणि मग त्यानं आपल्या मित्राच्या मदतीसाठी म्हणून 2-व्हीलर घेतली आणि तो त्याच्याकडे आला. आणि मग हे लोक अविनाश चव्हाणच्या रस्त्यावरती दबा धरून बसले, त्यांच्या ऑफिसच्या बाहेर कधी बाहेर येतोय काय येतोय. आणि अविनाश चव्हाण हे साधारण 12 च्या आसपास, रविवारी रात्री 12 च्या आसपास त्या स्टेप बाय स्टेपमधून बाहेर पडले आणि गाडीमध्ये बसले. गाडी एकटेच चालवत होते, त्यांच्याबरोबर ती कोणी नव्हतं. आणि मग गाडी सुरू झाली, गाडी सुरू झाल्यानंतर यांनी त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. आणि मग ते गाडीमधून ती जी कॉलनी आहे महसूल कॉलनी, त्या कॉलनीच्या रस्त्यावरती लागले आणि शिवाजी शाळेच्या समोर त्यांना अचानक एक फोन आला. फोन आल्यानंतर यांनी तो फोन घेतला, पण गाडी बाजूला घेतली आणि फोन घेतला. आता हीच संधी मिळाली ह्या शरदला. आणि मग शरदनी काय केलं, नेमकं गाडी पुढं घेतली, म्हणजे गाडी थांबली, 2-व्हीलर अशी पुढं घेतली आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती पहिलं राऊंड केला, पहिली गोळी झाडली, पहिली गोळी चुकली. त्याच्यानंतर दुसरी गोळी झाडली, काचेमधून ती गोळी आत घुसली आणि ती डायरेक्ट त्या चव्हाणांच्या छातीमध्ये घुसली आणि
त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला, कारण मग रक्त आलं आणि रक्तस्राव झाला आणि नेमकी छातीत गोळी घुसली आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता हे सगळं झाल्यानंतर आता एक बघा, काही ठिकाणी मी असं वाचलं की त्यांना 2 गोळ्या लागल्या होत्या, काही ठिकाणी वाचलंय त्यांच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, 3 किंवा 2, पण एक गोष्ट आहे छातीमध्ये गोळी लागून त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला हे काय आता जगणार नाही ही गोष्ट यांच्या लक्षात आली आणि आता आजूबाजूला पण आवाज झाल्यामुळे लोक पण जागृत झालेली, लोक पण त्या दिशेनं येतील या भीतीनं मग हा जो अक्षय आहे तो अक्षय आणि हा शरद हे दोघं जण रेणापूर नाक्यावरती या शरदचं घर आहे त्या घराकडे गेले. घरी गेल्यानंतर तिथं अजून दोघं जण बसले होते, मग ते दोघं प्लस हा शरद आणि हा अक्षय हे चौघं जण मिळून तिरुपतीच्या दिशेनं निघाले. आता तिरुपतीच्या बाजूला हे पळून जायला निघालेले आहेत. आता हे इकडं पळून जात आहेत, म्हणजे ज्यांनी हे सगळं प्रकरण केलंय ते इकडं पळून जात आहेत, वाटेमध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला इकडं सगळे लोक जमलेले आहेत, पोलीस आलेले आहेत, त्यांचं इकडं काम सुरू झालेलं आहे. आणि तिसऱ्या बाजूला पोलिसांनी हा जो घरफोड्या करणारा आहे त्याला अटक केली. त्याच्यानंतर करण गहरवाल याचं नाव पुढं आलं. त्याच्यानंतर गहरवालनी अनेक अशा वेगवेगळ्या स्टोऱ्या सांगायला सुरुवात केली होती, पण त्याच्यानंतर पोलिसांनी जरा वाकडे तिकडे प्रश्न विचारले आणि त्याचे बाकीचे डिटेल काढल्यानंतर मग त्यानं खरं सांगितलं. आणि मग हे तिरुपतीला जे चाललेले होते जी मंडळी, त्या मंडळींना सुद्धा पोलिसांनी अटक केली. आता याच्यामध्ये करण गहरवाल, शरद घुमे, अक्षय शेंडगे, महेशचंद्र गोगडे ह्या 4 जणांना आणि मास्टर माइंड जो होता चंदन कुमार शर्मा अशा 5 जणांना पोलिसांनी अटक केली. आता याच्यामध्ये हा जो चंदन होता तो चंदन कुमार हा चांगला मित्र होता त्याचा, ह्या चंदन कुमारने आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये म्हणून हा सगळा प्रकार घडला रविवारी संध्याकाळी. हा बाबा सोमवारी हॉस्पिटलमध्ये गेला आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या तिथं सांत्वन द्यायला गेला, अरे वाईट झालं असं झालं आणि माझा मित्र होता, मला किती मदत केली होती, आम्ही एकत्र काम केलेलं आहे असं तसं त्या ठिकाणी जाऊन बोलत होता. त्यानंतर तो त्याच्या वडिलांबरोबर म्हणजे अविनाश चव्हाण यांच्या वडिलांच्या बरोबर ती बसून तिथं तासभर बसला आहे, त्यांच्याबरोबर त्यांना पण सांत्वन केलं आहे. त्याच्यानंतर फेसबुकवरती सोशल मीडियावरती फोटो टाकला आहे, माझा मित्र गेला आहे, भावपूर्ण श्रद्धांजली अशा पद्धतीनं केलं आहे. आणि नंतर पोलिसांनी त्यालाच मास्टर माइंड म्हणून अटक केली. आता या सगळ्या प्रकरणामध्ये कोणाला काय मिळालं? हा जो चंदन कुमार होता त्या चंदन कुमारला आता हा तुरुंगामध्ये आहे. दुसरी गोष्ट, याचा क्लास आता कायमचा बंद झाला, म्हणजे इथून पुढं हा चंदन कुमार कधीच त्याचा कुमार क्लास चालू शकत नाही, कुमार मॅथ क्लास चालू शकत नाही. त्याच्यानंतर ह्याचे जे पैसे होते, आता ठरलं होतं 20 लाख, गेले 8.5 लाख रुपये, पण पैसे गेले आणि हा पूर्ण आयुष्यामधून उठला आहे. म्हणजे चंदन कुमारने अविनाश चव्हाण यांना मारलं पण स्वतः मात्र त्यांना मारलंच मारलं पण स्वतः पण आयुष्यामधून उठला. आता बघा याच्यामध्ये काय होतं की हा जो चंदन कुमार आहे त्या चंदन कुमारला अशी भीती होती, आता ती खरी आहे खोटी आहे ते पोलीस सांगतील, पण भीती अशी होती की बाबा आपल्याला हा मारू शकतो किंवा मारण्याची शक्यता आहे. जर तुला भीती होती तर तुम्ही मित्र होता, मग तुम्ही मित्र असाल तर एकेकाळचे तो मित्र होता तुम्ही, आता पण तुम्ही पार्टनर होता, मग तुम्ही जर एकमेकांबरोबर चर्चा केली असती की बाबा मला असं असं जाणवतंय आणि आपण चांगले मित्र आहोत असल्या गुबांधळात पडण्यापेक्षा आपल्या व्यवसायाकडे लक्ष देऊ आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही चर्चा केली असती तरीही हा प्रश्न सुटू शकला असता. जर समजा असं करूनही हा प्रश्न सुटत नसता तर तुम्ही पोलीस स्टेशनला जायचं होतं, पोलिसांना सांगायचं होतं की असा असा प्रकार आहे, नसेल तर कोर्टामध्ये जायचं होतं की बाबा ही अशी पार्टनरशिप आहे ती असं, म्हणजे जे काय न्यायालयीन करता येईल चांगल्या पद्धतीनं करता येईल, गुन्हेगारी प्रवृत्तीनं न मध्ये आणता काय करता येईल त्या गोष्टी जर झाल्या असत्या तर कदाचित कोणीच बर्बाद झालं नसतं, अविनाश चव्हाण पण गेले नसते आणि हा चंदन कुमारसुद्धा बर्बाद झाला नसता. पण या लोकांनी पत्करला गुन्हेगारीचा मार्ग आणि बर्बाद दोघं पण झाले. आता बघा अविनाश चव्हाण यांनी सुद्धा ज्यावेळेस त्यांचा एवढा मोठा कारोबार आहे, एवढं मोठं म्हणजे त्यांचं कोट्यवधीची उलाढाल आहे, तर अविनाश चव्हाणांनी सुद्धा स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे होती. त्यांनी स्वतःला स्वतःकडे काही बॉडीगार्ड किंवा काही सिक्युरिटी ठेवायला पाहिजे होती. त्याचबरोबर ती त्यांनी जर हा म्हणजे आता आपण रात्रीचं फिरतो आहोत, आपण एवढ्या लोकांच्यात जातो आहोत, तर त्यांनी स्वतःची काळजी, पण ते बेसावध राहिले आणि त्या बेसावधपणाचा फायदा हा गुन्हेगारांनी घेतला.
आता हे जे 8.5 लाख रुपये दिले होते, त्या 8.5 लाख रुपयांचं काय झालं? 20 लाख ठरले, 8.5 दिले, आता त्या 8.5 काय झालं बघा. 8.5 लाख रुपये दिले शरदला. शरदने काय केलं, त्याच्यामध्ये 1.5 लाख रुपये पिस्तुलला आणि गोळ्यांना गेले. त्याच्यानंतर हा शरद ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणचं घर त्यानं त्याला विकत घ्यायचं होतं आणि त्याच्यासाठी त्यानं 3.5 लाख रुपये दिले. म्हणजे हे 3.5 लाख आणि ते 1.5 लाख, म्हणजे 3.5, 4 आणि 5 लाख इथं गेले. 50,000 रुपये त्यांचा असाच खर्च झाला, म्हणजे 5.5 लाख झाले. आणि 2,31,000 रुपये पोलिसांनी कॅश जप्त केली, म्हणजे साधारणपणे 8.25 लाख रुपये आणि वरचे काय 22,000 इकडे तिकडे खर्च झाले असतील, म्हणजे 8.5 ते 8.5 लाख रुपयांचा हिशोब त्या ठिकाणी मिळाला. आता मला सांगा, एक खून झाला, एक जण संपला, ज्यांनी सुपारी दिली, म्हणजे अविनाश चव्हाण संपले, ज्यांचा खून झाला ते संपले, ज्यांनी सुपारी दिली तोही बर्बाद झाला, तोही संपला. आता ज्यांनी सुपारी घेतली, कशासाठी घेतली होती? पैशासाठी. त्यांना काय मिळालं? ठेंगा. म्हणजे पैसा पण मिळाला नाही आणि आता हे तुरुंगामध्ये गेले. म्हणजे बघा, ज्याचा खून झाला तो पण संपला, ज्यांनी खून करवला जो मास्टर माइंड होता तो पण संपला, आणि ज्यांनी हे सगळं सुपारीसाठी पैशासाठी केलं ते पण संपले. याच्यामधून कोणाला काय मिळालं, कोणाचं भलं झालं? आणि याच गोष्टी शांतपणे संयमाने दोघांनी मित्रांनी एकत्र येऊन सोडवता येऊ शकल्या असत्या, पण असं असताना सुद्धा ह्या गोष्टी घडल्या नाहीत. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, आपण जर गुन्हेगारीचा मार्ग पत्करला तर मात्र आपण ज्याचं नुकसान करायचं त्याचं तर करतोच करतो, पण आपल्या स्वतःचं सुद्धा पूर्ण वाटोळं करून घेतो, ज्या पद्धतीने ह्या चंदन कुमारनं केलेलं आहे. आणि म्हणून एक गोष्ट आहे की विरोधक असतील तुमचे किंवा शत्रू असतील, मित्र असतील, तर त्यांना संपवणं, त्यांचा खून करणं, त्यांना मारणं हा त्यातला मार्ग नाही. हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय, जेवढी गोष्ट समन्वयानं होईल, कारण आपल्याला यश मिळवायचंय, प्रगती करायची आहे, पुढं जायचंय, कोणाचं वाटोळं करून, कोणाचं नुकसान करून, कोणाला बर्बाद करून, कोणाला संपवून तुम्हाला आयुष्यात कधीच यश मिळवू शकत नाही. आणि ते मिळालं तरी ते पचत नाही, शेवटी परतफेड इथंच करायला लागते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुमची जर मैत्री असेल तर मैत्रीमध्ये व्यवहार करू नका किंवा व्यवहारामध्ये मैत्री आणू नका. दोन गोष्टी वेगळ्या आहेत, वेगवेगळ्या होत्या, वेगवेगळ्या ठेवा. ही माहिती तुम्हाला मी जी आत्ता सांगितली ती माहिती ही उपलब्ध माझ्याकडे काही स्त्रोत होते त्यांच्याकडून मिळाली, त्याच्यानंतर वर्तमानपत्र किंवा न्यूज जे आहेत त्याच्याकडून मिळाली, काही मित्र आहेत त्यांच्याकडून ही माहिती मिळाली. आता या माहितीमध्ये जर काही त्रुटी आढळल्या किंवा या माहितीमध्ये जर काही माझ्याकडून कमी जास्त झालं असेल तर कृपया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.